तर मंगलप्रभात लोढा हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले, जोरदार शक्तिप्रदर्शन करत लोढा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, यंदाही जनतेचा आशीर्वाद मिळणार असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केलेला आहे। मंगलप्रभात लोढा हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत, त्यांनी सुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन केलेलं आहे, तर जनतेचा आशीर्वाद यंदाही मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुंबईत भाजपचे आज जवळपास 6 उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतायत। मंत्री मंगलप्रभात लोढा देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आपल्या सोबत स्वतः मंगलप्रभात लोढा जी आहेत, सर काय सांगाल, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय भावना आहे? माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे, मलबारीचे माझे सर्व मतदारांसाठी आनंदाचा दिवस आहे। आम्ही एकत्र होऊन हा निवडणूक लढणार आहे, सर्व युतीचे सर्व लोक आमच्या बरोबर आहे, आम्ही एकत्रपणे काम करणार आहे। आणि माझी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की भरघोस मताने महाराष्ट्र मध्ये हा जी आमची महायुतीची सरकार आहे ते परत येऊ द्या। नेमकं मतदारांना काय आवाहन करणार आहेत, कारण आपण जर बघितलं असेल तर महायुतीची म्हणजे अर्थात भाजपची दुसरी यादी अजून बाकी आहे, तुम्हाला पहिल्या यादीत संधी मिळाली, जनतेला काय आवाहन करणार, नेमका तुमचे मुद्दे काय? जनतेला आवाहन असंही आहे की तुम्ही बाहेर पडा, मतदान करा। तुम्ही मतदान नाही केला तर तुमच्या सीटवर कोणी असा माणूस निवडून येईल जे तुम्हाला जमणार नाही, हे पार्लियामेंटमध्ये काही काही ठिकाणी झाला होता, म्हणून तुम्ही तुमच्या मतदारातून तुमच्या प्रतिनिधी निवडून द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे। नेमके मुद्दे तुमचे काय असणार आहेत प्रचारात? 10 दिवसांमध्ये आपला इलेक्शन मॅनिफेस्टो बाहेर पाडणार आहे। मुद्दा खर तर प्रामुख्याने लोकांना माहिती आहे काय झालं, आता मी त्यामध्ये पडणार नाही, आता सर्व मी माझ्या नॉमिनेशन फॉर्म भरायला चाललो आहे, सर्वांना मला आशीर्वाद द्यावा असा विनंती करतो। आपल्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा होते, ते म्हणालेत मी आता अर्ज भरायला चाललेलो आहे आणि लोक मला आशीर्वाद देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन अनिल सोबत सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।